वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली तर यापुढे सहन केली जाणार नसून अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी दिलाय. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. दर आठवड्याला आम्ही बैठक घेऊन शहराचे प्रश्न सोडवत आहोत असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की शहराचा वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, लोकांच्या सुरक्षिततेची भावना वाढेल असं काम करायचं आहे. मात्र पोलिसांशी वाद घालून पोलीस यंत्रणेची बदनामी केली जात असेल तर मात्र दोषींवर कारवाई केली जाईल. याबाबतचे खटले जलद न्यायालयात चालवण्याची विनंती केली जाईल असंही ते म्हणाले. व्यंकटेशम पुढे म्हणाले की सायबर पोलीस स्टेशन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचारासंबंधी महिला सेल बडीकॉप पथक आहे. तसेच आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गणपती आणि इतर उत्सव कायद्याच्या अधीन राहून साजरे करावेत त्यासाठी मंडळांची भेट घेणे सुरू आहे. शहराचे नाव बदनाम करू देणार नाही. आयटी हब असलेल्या पुण्यात सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान आहे. यासाठी पोलिसांची क्षमता वाढवणार आहोत. वेळ आल्यास खासगी संस्थांचीही मदत घेणार असल्याचे व्यंकटेशम यांनी सांगितले. त्यांच्या काही लहानशा सहानशा गोष्टी आहेत त्यांच्यावर आम्ही भर देणार आहे. अपार्ट फ्रम जो नॅशनल लेवल का इश्यू आहे, इंटरनॅशनल लेवल का इश्यू आहे, आर शहर पर इश्यू आहे. सो ऑल लेवल्स, इंटरनॅशनल, नॅशनल, सिटी लेवल अँड इंडिव्हिज्युअल लेवल, प्रत्येक स्तरावर आपण कारवाई करतो. हे करत असताना काही म्हणजे स्ट्रॅटेजी कसं राहील, स्ट्रॅटेजी काय आम्ही विचार केला ते आता भक्कम ते केलेले नाही आहे. पण काय स्ट्रॅटेजी जे प्रत्येक ठिकाणी होतात आणि परिणाम दिसतात त्याच्यामध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट कोर पोलिसिंगवर आम्ही जास्त भर देणार आहे. आम्ही ऑलरेडी स्टार्ट केलेले आहे. कोर पोलिसिंगमध्ये जे फाउंडेशन स्ट्रांग असेल तर इफेक्ट जास्त असेल. तो बाहेर म्हणे शायनिंग रीतीने ते दिसणार नाही, पण अंदरूने जे काम होतील ते व्यवसाय रीतीने आणि प्रोफेशनल पद्धतीने होते. तो कोर पोलिसिंग नंबर वन राहिला. दुसरं याच्यामध्ये जनतेच्या जेव्हा करता आपण सिस्टम स्टेक होल्डरचे इनपुट्स पाहिजे. स्टेक होल्डरमध्ये एक स्टेक होल्डर मी जसं बोललं एक सिस्टम पता घ्या. तो आपका इंटरेक्शन नेहमी रहेगा, रेगुलर रहेगा. जब भी आप करेंगे तो एट ऑल लेवल्स पीपल विल इंटरेक्ट. अदर देन दैट अपन पाहिलं असेल क्राइम ब्रांच मध्ये जे कम्युनिकेशन युनिट आहे ते आपल्याशी प्रोएक्टिवली करेल की प्रोएक्टिवली कोणतं पोलिशनमध्ये चांगलं काम केलं. तो आम्ही लोकांच्या इश्यूमध्ये फोकस करणार की नॉट ऑन द इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर ऑफिसरचं नाव म्हणण्यासाठी करणार नाही. ते स्टेक होल्डर्समध्ये पब्लिकच्या पण पार्टिसिपेशनच्या प्लॅटफॉर्म बेड बेड आपण क्रिएट करणार. ऑलरेडी आहेत पुणेमध्ये बड्डी कप्स आहेत, सिटी सेफ आहे, इतर बरेच जे आहेत त्याच्या आम्ही एक तो इंटेन्सिफाय करणार आणि एक्सपॅन्ड करणार. मतलब त्यांच्या डेप्थ आणि ब्रेथ आम्ही वाढवणार ते अभ्यास करून. म्हणजे ऑलरेडी फाउंडेशन आपलं झालेलं आहे त्यांच्या ब्रेथ अँड डेप्थ हे करणार. सो क्रिएट अँड इन्स्टॉल सिस्टम फॉर सिटिझन्स पार्टिसिपेशन, मोर अँड मोर पार्टिसिपेशन. त्याच्यापैकीच व्हॉट्सअप नंबर आपण मागच्या वेळी दिलं होतं आणि जे ट्राफिकचे व्हॉट्सअप नंबर चालू नव्हतं ते चालू केलेले आहे. ट्विटर हँडलमध्ये ते ॲक्टिव्ह आहे, ट्राफिक ॲक्टिव्ह आहे आणि माझ्या आहे किंवा सिटीचे आहे आणि पुणे पोलीसचे आहे. ते लोकांचे जे त्यांनी सांगितलं तो जेन्युइन आहे आणि आपण आम्ही सॉल्व करण्याची क्षमता आहे ते आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. त्यांच्यामध्ये हे करत असताना आम्ही हे विश्वास करत आहे की आमच्या आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की ते आपण सर्व प्रोग्राम्स घेत आहे. आपण म्हणजे कोणी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतं किंवा त्यांनी प्रेस नोट दिलं ते आम्ही डिस्ट्रीब्यूट करू. त्याच्या पलीकडे त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलं आपलं स्वतःची स्किल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. सो त्याच्यावर आमच्या फारच विश्वास आहे. हे आमच्या प्रोफेशनसुद्धा मेडिकल प्रोफेशनसारखे आहे. कोणताही डॉक्टर MBBS झाला 6 वर्षानंतर किंवा त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी स्पेशलायझेशन करतो, त्यांच्यानंतर सुपर स्पेशलायझेशन करतो, त्यांच्यानंतरसुद्धा आपण पाहिलं असेल ते थांबत नाही. त्यांना कंपल्सरी आहे की वर्षाला एवढं तुम्ही ट्रेनिंगमध्ये जायचं आहे, तुमचं नॉलेज वाढवायचं आहे. सो आम्ही असा विश्वास करतो की आपलं ऑर्गनायझेशन लर्निंग ऑर्गनायझेशन आहे. आपण प्रत्येक वेळेला आपला स्किल वाढवला पाहिजे, आपला केपेबिलिटी वाढवला पाहिजे आणि केपेबिलिटी वाढवताना कोणतंही काम आपण करतं
यांच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस काय आहे वर्ल्ड लेवलवर. आज आपण फक्त आपला राज्य किंवा देश असं म्हणू शकत नाही, क्योंकि आपला गुगलमुळे आणि इंटरनेटमुळे देशभरात जे बेस्ट काम होतात आपल्या सर्वांना कल्पना असतात, ते पाहून तेवढं आपण करू शकतो. बेंचमार्क काय आहे आणि आपला आणि त्यांच्यामध्ये गॅप काय आहे ते कसं वाढवता येईल, तसं प्रयत्न मी कंटिन्युअस करणार. आणि सर्व स्तरावर कॉन्स्टेबल टू CP सर्वांनी आपण केपेबिलिटी इन्क्रीज करण्यावर केपेबिलिटी इन्क्रीज केलं लोकांना जे आम्ही आश्वास करतो त्यांच्यामध्ये चांगल्या रीतीने आम्ही करू शकतो असा आम्ही विश्वास ठेवतो त्यांच्यामध्ये. देन मोरेल चांगलं ठेवायच्या पोलिसांचा आम्ही प्रयत्न करू त्यांच्यामध्ये. बाय अवर कीपिंग टू सम व्हॅल्यूज अँड बाय प्रॅक्टिस अँड बाय टॉकिंग. तो ये तो आपण बाहेर देखील आपण याच्यामध्ये मी जास्त बोलणार नाही. महत्वाची आपण आपल्याकडे बरेच IT कंपनीज आहेत. IT कंपनीज मध्ये आता प्रत्येकाने मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा अनालिसिस याच्याबद्दल बोलत असतात आणि आपल्या कामामध्ये सुद्धा आम्ही ते टेक्नॉलॉजी वापरणार आहे. आपल्याकडे स्मार्ट सिटीमध्ये बरेच कॅमेराज आलेले आहेत. कॅमेराजचं ते ऑप्टिमल यूज करून कसा आपण जास्त रिझल्ट आपण दाखवू शकतो, म्हणजे हॉटस्पॉट आयडेंटिफिकेशन रहेगा, त्यांचे इंटरव्हेन्शन रहेगा, भरपूर ते आपण एक स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामध्ये डिटेलिंग आपल्याला पुढे आम्ही ऑलरेडी चालू केलेले आहे, पण ग्राउंड लेवलवर जसं जसं आपण जाईल त्यांच्यामध्ये पद्धतशीर काम होईल आणि त्यांच्या वेळोवेळी रिव्ह्यू पण होईल. म्हणजे आपण एक स्ट्रॅटेजी अडॉप्ट केलं सर्वांमध्ये 100% सक्सेस होईल असा कोणताही शाश्वती नाही आहे. तो वी विल नॉट स्टिक टू हे आपण चालू केलं हेच राहायला पाहिजे असं नाही. तर आपण त्यांनी रिझल्ट दिलं ते पद्धत आपल्याला पुढे जाईल, रिझल्ट नाही दिलं ते मॉडिफाय करून पुढे आम्ही जाणार. तसं ओपन माइंडेड अँड युजर युसेज ऑफ टेक्नॉलॉजी आपण करणार. पुण्यामध्ये जबरदस्त आपल्याला ॲडव्हान्टेज आहे, भरपूर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं रिसर्च अँड एव्हॅल्युएशन आपण करणार आहे. कोणतंही म्हणे कोणता गुन्हा आपण आपल्याला वाटतं असेल, फॉर एक्झाम्पल रेप केसेस जेवढा आहे तेवढा आहे आपल्याला वाटतं, त्यांच्यामध्ये विश्लेषण करायला आपण हे सोशल वर्क ऑर्गनायझेशन्स असेल किंवा सोशॉलॉजी डिपार्टमेंट असेल, सायकॉलॉजी डिपार्टमेंट असेल, मॅनेजमेंटचे डिपार्टमेंट असेल, त्यांना विनंती करून आम्ही विश्लेषण करू आणि विश्लेषणमध्ये जे इन्साइट्स आपल्याला येतात जे शिकवणी येतात त्यांच्यामध्ये ते फील्डमध्ये कंटिन्युअसने येऊन ते एक आम्ही स्रोत चालू करणार आहे. उदाहरणार्थ आपण आत्ताची येताना पण मी आम्ही बघितलं ते चर्चा करत होता DCP क्राईम रेप केसेस 207 किंवा काहीतरी आहे आपल्याकडे 207 आहे. त्यांच्यामध्ये फक्त 5 केसेसमध्ये अनोळखी आरोपी आहे, बाकी इतर 201 ओळखीचे आरोपी आहे, नातेवाईक आहे, मित्र आहे किंवा वडिलांचे मित्र आहे, आईचा मित्र आहे, शेजारी आहे असा आहे. सो यांच्यामध्ये सिस्टमॅटिकली आपण काय इंटरव्हेन्शन करू शकतं का, कारण की इथे जसं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे तसंच पुणेकरांनी पुढाकार घेऊन समाजसेवा करण्यासाठी येत आहेत, भरपूर NGOs आहेत त्यांचे सहकार्य करून आपण करायचे आहे. सो या सर्व गोष्टीमध्ये बसा नंबर 2 मी सांगितलं, पुणेकरांचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट राहील तेवढं प्लस 20% आमच्या डेडिकेशन पुणेकरांच्या सेवेसाठी राहील. तर या इंट्रोडक्शननी स्पेसिफिक आपण गेलं ट्रॅफिकच्या महत्वाची आपण शहरामध्ये बोलतो. आपण व्हॉट्सअप नंबर सर्व पत्रकारांनी आपण ते प्रचार केलं लोकांपर्यंत नंबर गेलं, तो यांच्यामध्ये मने दर दिवशी रेस्पॉन्स असतात. आपला कल आर्टिकल्स आला ते रिव्ह्यू करून आपण दिलं होतं आणि त्यांच्या परिणाम म्हणून पटकन कल 80 कॉल आलेला आहे लोकांच्या. सो म्हणे जसं जसं आपण म्हणजे लोक दिलं तरी आम्ही पण सांगणार त्यांना हे काम झालं, हे काम होऊ शकलं नाही, हे काम होणार आहे. सो विश्वास जेव्हा वाढतो ते लोकांच्या पुणेकरासाठी आपण काम करण्याची संधी जास्त मिळतं. ते एक प्लॅटफॉर्म आपला चांगल्या रीतीने चालत आहे ते आपण करतो. ट्रॅफिकच्या आपण वेगळ्या पद्धतीने समजू एक वेळा पर्स्पेक्टिव्ह. अगर मी काही हॉस्पिटलमध्ये विचारला
पब्लिक हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्हीमध्ये विचारलं. ते आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात ब्रॉट ऑन डेड, ॲम्ब्युलन्समध्ये आलं ब्रॉट ऑन डेड किती असतात, म्हणजे 10 केसेस असा ॲम्ब्युलन्समध्ये आला पेशंट त्यांच्यामध्ये ब्रॉट ऑन डेड बिकॉज पेशंट हॅज बीन ब्रॉट डिलेड, म्हणजे वेळ लागलं त्यांना पेशंटला म्हणून ते मेलेले, असं किती टक्के असू शकतं. त्यांनी म्हणे साहेब ठामपणे मला सांगणं चुकीचं होईल, मी आता आपण लक्ष देऊन मी त्यांचं नोट करतो असं त्यांनी सांगितलं. पण आपण कल्पना केलं प्रॅक्टिकलमध्ये घरातून पेशंट हॉस्पिटलला जायला बरेच वेळा उशीर होतो या ट्राफिक जाममुळे किंवा आपला अस्तव्यस्त ट्राफिक व्यवस्थामुळे, ते एक गोष्टी आहे. आणि दुसरं एक गोष्टी आहे ॲक्सिडेंट्स. आपल्याकडे फॅटल ॲक्सिडेंट मागच्या 3 वर्षाच्या पाहत होतो मी, पहिल्यांदा 466, दुसऱ्या वर्षी 477 आणि या वर्षी आतापर्यंत 260 ॲक्सिडेंट झालेले आहे. म्हणजे सरासरी आपला 455 त्यांच्यापेक्षा वरच आपलं जात आहे. 455 का 466 पेक्षा जास्त दरवर्षी मरतात. हे स्टॅटिस्टिक्स आपण बघितला, स्टॅटिस्टिक्स आपल्याला एवढं संवेदनशील नसतात कधी कधी. आपण बघितलं म्हणे त्यांच्यामध्ये एक मुलगा आहे, ते आई वडिलांचा एकच मुलगा, ते कमवणार ते मेलेले आहे. ॲक्सिडेंट यासाठी आपण संवेदनशील आहे क्योंकि ते तयार नाही आहेत आणि मरायला, त्यांनी त्यांना कशाला आपण हे करतो. ॲक्सिडेंट्स आपण रिड्यूस करायचे आहे, तो ॲक्सिडेंट्स रिड्यूस करायचे आहे. आणि हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स जे जाणं पास जाणं असं आपण व्यवस्था करायचं, याच्यामध्ये सर्व मिळून आपल्याला करायचं आहे. जसं ट्रॅफिकमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे इंजिनिअरिंग एन्फोर्समेंट अँड एज्युकेशन, या 3 गोष्टी महत्त्वाचे सांगतात सर्वांनी, इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड एन्फोर्समेंट. सो एज्युकेशनच्या पहिला घेतला आपण, जेव्हा ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स घेतो त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स घेतो, तर यांच्या अर्थ आपण एज्युकेशन केलेले आहे. त्याच्यानंतरच आपण शासनाला सही करून देतो की मी सर्व रूल्स फॉलो करेन, म्हणूनच ते ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतात. लायसन्सचे परवानगी पत्रच आहे. सायबर क्राईम इज अ न्यू चॅलेंज अँड हे रनिंग रेस आहे. आमच्या केपेबिलिटी एका लेवलवर आलं तर ते त्यांच्या लेवल दुसरं बदलत असतं, ते कंटिन्युअस डायनॅमिक आहे. तर सायबर चॅलेंजमध्ये आपण नुकतेच आपला मोठा घटना आपल्याकडे घडलेली आहे, तर त्यांच्यामध्ये आमची क्षमता वाढवणं आणि त्याचबरोबर एक प्लॅटफॉर्म इफेक्टिव्ह प्लॅटफॉर्म राहणं, हे दोन्ही गोष्टी आम्ही करणार आहे.